नमस्कार, आज़ादी बचाओ न्यूज़ चैनल में तमाम दर्शकों का स्वागत है। आज सोलापुर शहर के पालक मंत्री और महापालिका आयुक्त ने कोविड-19 के खतरे को देखते हुए बिना मास्क घूमने वालों पर कार्रवाई करने का आदेश दिया। जोन नंबर 8 में आईजी बिराजदार ने आज़ादी बचाओ न्यूज़ से बात की, आइए देखते हैं एक रिपोर्ट। बिराजदार आईजी जोन नंबर 8 सोलापुर महानगर पालिका सोलापुर, माननीय पालक मंत्री यांनी सोलापुरात परवादी जी होऊन संपूर्ण शहरामध्ये पाणी केले असता त्यांनी सोलापुरामध्ये नागरिक बरेच नागरिक मास्क न वापरणे, सोशल डिस्टन्स न पाळणे असे त्यांना निदर्शन आले। त्यामुळे पालकमंत्री यांनी असे सोलापूर महानगरपालिकेला असे आदेश दिले की माननीय आयुक्तांना की मास्क न घालणे, सोशल डिस्टन्स पाळणे याबाबत कठोर कारवाई करा म्हणून त्यांनी महापालिकेला आदेश दिलेले आहे। त्या आदेशाप्रमाणे आम्हाला सोलापूर महापालिकेचे आयुक्त पी शिवशंकर साहेब यांनी असे आदेश काढले की प्रत्येक झोन वाईज आपापल्या हद्दीमध्ये जे नागरिक मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्स ठेवत नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई म्हणून आम्हाला आदेश दिलेले आहे। त्या आदेशाप्रमाणे आम्ही झोनचे अधिकारी आणि आमचे सहकारी श्री वरवडकर साहेब माझे सहकारी यांनी दंडात्मक कारवाई आम्ही करत आहे। मला नागरिकाला विनंती आहे की प्रत्येक नागरिकांनी मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स ठेवावे, होणाऱ्या कारवाईस कठोर कारवाई टाळावे अशी मी विनंती करतो। साहेब, आतापर्यंत तुम्ही किती जणांवर कारवाई केलं? मी आतापर्यंत बरेच, मला वाटतं साधारण मी कमीत कमी 1000 नागरिकांना मी दंडात्मक कारवाई केलेल्या आहे झोन नंबर 8 कडनं। तुम्ही महापालिकेतर्फे कारवाई करायला हो का? महानगरपालिकेकडनं कारवाई चालू आहे। हा कारवाई साधारण मेपासून कारवाई चालू आहे। आजादी बचाओ न्यूज चैनल को सब्सक्राइब करने के लिए बेल आइकन पर क्लिक करना ना भूले, साथ ही साथ लाइक करें और शेयर भी करें।